बीडमध्ये शेतकऱ्यांची फळे व भाजीपाला संदर्भात कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयदित्त क्षीरसागर, सविता गोलार, आरटी देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे व अनेक नेते मंडळी उपस्थित होते. कमी पाण्यावर शेती करणारा शेतकरी निर्माण करायचा आहे. प्रथमच एखाद्या महिलेकडे राज्याच्या ग्रामविकासाचे खाते आले. गेल्या 5 वर्षाच्या कालखंडात या खात्याने चांगलं काम केलंय असं मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलं. असे कार्यक्रम आम्ही घेत आहोत, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कार्यक्रम न घेणं आणि घरी बसणं हा उपयोग नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. आपली जबाबदारी म्हणून इथल्या माणसाने प्रत्येकाने उठायचं आणि कोल्हापूर सांगलीला जायचं हे पण योग्य नाही. तिथल्या यंत्रणेवर तणाव पडेल असं कुठलंही काम आपल्याकडून न करता आपण आपलं काम करा. जेव्हा पाणी नसते तेव्हा आपली जास्त गरज भासणार. आता रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे ना, तिथं लोकांना वाचवणं चालू आहे, लोकांना तिथून पाण्यातून काढणं चालू आहे. अशा वेळी आपण तणाव न देता आपण जेव्हा पाणी ओसले तेव्हा रोगराई अनेक अडचणी लोकांच्या पुनर्वसनाचा विषय, कुठे मूल वाहून गेले, कुठे घर वाहून गेले, अशा वेळी आपल्याला तिथे काम करता येईल. ग्रामविकास मंत्री म्हणून मी तिथल्या तिन्ही जिल्ह्यातील सीओंना सांगितलेलं आहे की तुमच्याकडच्या किती घरं वाहून गेले, किती रस्ते वाहून गेले, किती पुलं वाहून गेले, किती शाळांचं नुकसान झालं, किती अंगणवाड्यांचं नुकसान झालं याचा रिपोर्ट मला दाखल करा. त्याच्यासाठी स्पेशल बजेट देऊन त्या गोष्टी परत उभा करून आपण त्या गोष्टी उभा करून त्या लोकांना दिलासा दिला पाहिजे. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम पण दुष्काळाचाच आहे. तसेच रेल्वे ते पांदर रस्त्यापर्यंत केंद्र आणि राज्य सरकार कामे करत आहे. पूरग्रस्त जिल्ह्याला बजेट देऊन त्यांना सावरण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. माझे नाते हे शेतकऱ्यांच्या मताशी आहे. मी जरी शेतकरी नसले तरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं माझं काम आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असंही ते यावेळी म्हणाल्या. प्रतिनिधी वसुदेव शिंदेसह आधार न्यूज बीड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब